आमदार बच्चू कडू यांची तीर्थक्षेत्र सोनाळा येथे भेट। संग्रामपूर तालुक्यातील श्री संत सोनाजी महाराज नगरी सोनाळा येथे प्रहार कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून संत सोनाजी महाराज यात्रेच्या निमित्ताने माजी मंत्री तथा दिव्यांग मंत्रालय अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली। याप्रसंगी त्यांनी श्री संत सोनाजी महाराज यांचे दर्शन घेऊन रथाचे सुद्धा दर्शन घेतले। सध्या श्री संत सोनाजी महाराज यात्रेला सुरुवात झाली आहे, त्याच अनुषंगाने आमदार बच्चू कडू यांनी सोनाळा गावाला भेट देऊन सोनाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत बळीराजाच्या समृद्धीची मागणी केली आहे। या प्रसंगी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले, तर सोनाळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे बच्चू कडू यांनी पूजन करून पुष्पहार अर्पण केले। त्यासोबतच वाल्मिकी नगर येथील वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे सुद्धा पूजन केले। एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खुट्टे सोनाळा। सरदार सोनाजी महाराजांच्या यात्रेत येण्याचा मागच्या वर्षीपासून प्रयत्न करत होतो, यावर्षी आलो आणि अतिशय संतनगरी आहे आणि मला वाटतं 1700 कालखंडात या भूमीमध्ये संत सोनाजी महाराज यांचा खरंतर एकंदरीत कार्यकाळ सुरू झाला आणि इतक्या वर्षानंतर ही परंपरा ही गाव संत त्याचा खरंतर आभार मानतो, गावालाही धन्यवाद देतो आणि संत परंपरेनंच या देशाला वाचवलं आहे। अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ आणि अनेक संत आणि अनेक महापुरुष असले तरी संतांच्या विचारानं माणूस अधिक प्रगल्भ होता आणि मजबूत पण होते। ते विचाराची सांगड असणं फार गरजेचं आहे, हा श्रद्धेचा विषय आहे आणि श्रद्धेतूनच पाहिलं गेलं पाहिजे अशा अपेक्षा करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो।